तर सीपीआर साठी आपण हात असा ठेवणार, हे आपलं पाम आहे, हे दोन फिंग
అని మా కంప్రెషన్స్ అని 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असं प्रेशर किती सेंटीमीटर पाहिजे आणि त्याचा रेट असायला पाहिजे 100 ते 120 पर मिनिट. पण ऍट द सेम टाइम ती मुवमेंट पाहिजे का हे पण आणि हे पण प्लीज कॉपरेशन द्यायचे. तुम्ही एका ठिकाणी एकच असाल तर यू हॅव टू कॉल फॉर द हेल्प समबडी हेल्प हेल्प शॉर्ट शॉप ओर आणि कोणतरी मदतीसाठी या तर दोन लोक असतील तर एक कॉम्प्रेशन देऊ शकतो आणि ऍट द टाइम सेम होऊ शकतं हे पण आणि हे पण एकाने हा कॉम्प्रेशन झाले की एकाने दोन ब्रेक द्यायचे. हा ठीक आहे तुम्हाला काउंट करायला लागेल 30 झाले की 30 आठा मिळत आहे मग तो जो माउथ ब्रेक देत आहे त्याला कळेल की 30 आठा मिळत आहे समजा चालू झाल्यानंतर एकदम असं जोरात हे करत असेल ना समजा कुणी असेल समजा हृदय चालू झाल्यानंतर असं जोरात हे करत असेल ना का नाही आणि मग त्याच्यानंतर तोपर्यंत इमर्जन्सी डॉक्टर येतील आणि जे औषध असतील त्यांना पटकन देत आहे लगेच ऍम्ब्युलन्स बोलवून घ्या. आपल्याला
लहान बाळ उठत नाहीये किंवा ह्या एक 5 वर्षापर्यंत छोट बच्चू आहे त्यांना कसं करायचं, तर पूर्ण बॉडी वेट नाही टाकू शकत ना त्यांच्यावरती, ते चुकीचं होईल. तर त्याच्यासाठी वेगळं आहे. तर त्याच्यासाठी आता मी दाखवते फर्स्ट 1 इयरचं छोट बाळ दाखवते 1 वर्षापर्यंत. आता हे 1 वर्षाचं बाळ आहे समजा. आता आपण छोट्या बाळाला बघतोय की ते बाळ झोपले उठत नाही, तुम्ही हे चेक केलं नाहीये. ओके, मग परत आपण हे दोन बोट घ्यायचे आपले अंगठे. ठीक आहे, हे दोन अंगठे घेतले की हे इथे ठेवायचे. ते छोट बाळ आहे लहान हे असेल तर दोन अंगठ्यांनी दाबायचे ते बरोबर तेवढं बसत फूट. आणि ते किती असतं, आपण 30 देतोय मोठ्या माणसांना तर त्यांना 15 द्यायचं. 15:2 ब्रीदिंग. ठीक आहे, हे 15 दिले असे 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 आणि मग ब्रीदिंग. दोन जण असतील तर 15 कॉम्प्रेशन 2 रुपये आणि जर एकच असेल तर 30 कॉम्प्रेशन 2 रुपये बच्चू मध्ये. आणि असा जो आहे किती वर्षापर्यंत अनुभव असेल ना तर तुम्ही दोन टू फिंगर टू हँड वापरू शकता. त्याच्या आधी जर छोटं असेल 5-6 वर्षाचं वगैरे तर 1 हँड इंच फक्त एका हँड इंच 7 वर्षापर्यंत तर 1 हँड इंच आणि जर 1 वर्षाचा फक्त असेल तर डॉक्टर श्वेता यांना रेव्हर्स फक्त 2 फिंगर असं करू शकता किंवा 2 थंब एन्सर फिंगर चेस्ट आणि एक प्रेस करू शकता. हे दोन बोटांनी पण प्रेस करू शकता आणि नाहीतर हे दोन अंगठ्याने असं असत आणि ते पण म्हणजे नाही का प्रेशर पडायला हवं. बट द क्वेश्चन इज हाउ वी कॅन आयडेंटिफाय की त्याला तेच झालं. पल्स चेक करतो ना आपण. चेक 3 साईन्स मी सांगितले ना, अरेस्ट फर्स्ट टॅप ऑन द शोल्डर. आपण ऑरेंज मध्ये शोल्डरला टॅप करतो बच्चू ना फिंगरला टॅप करायचं शोल्डरला टॅप करायचं. ओके, उठत नाहीये काही रिस्पॉन्स नाहीये मग तुम्ही पल्स चेक करू शकता आणि ब्रीदिंग आहे की नाही ते बघायचं. हे पेरिफेरल पल्सेस आहे, हे कधी कधी सबी पिराउंड मध्ये लागू सुद्धा नाही. हे जे आहे ते डेफिनेटिव्ह पल्सेस असतात कारण की जे जास्त प्रॉब्लेम आहे ना हार्टला त्याच्यामुळे हे सेंट्रल पल्सेस आहे. ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं की त्यांना बघायला